अमनर 7 न्यूजच्या फास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। अमनेर शहरातील ताडेपुरा भागात पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्या 7 आरोपींवर अमनेर पोलिसांनी कारवाई केली असून महाराष्ट्र जुगार अधिनियम व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात 60,210 रुपये रोख तर 50 लिटर देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे। पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागाच्या संचालिका डॉक्टर अर्चना पाटील यांनी अंबनेर येथील कोविड सेंटरला शुक्रवारी भेट देत कोरोना रुग्णांविषयी आढावा घेतला। यावेळी त्यांनी शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू दर 12-13% साढे 6% आल्याचे समाधान व्यक्त करत हा दर आणखी कमी करा आणि कोविड रुग्णांवर उपचार करत असताना नॉन कोविड रुग्णांकडे दुर्लक्ष करू नका अशा सूचना वैद्यकीय विभागाला दिल्या आहेत। यावेळी उपसंचालक डॉक्टर पट्टन शेट्टी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर NS चव्हाण, माता बाल संगोपन अधिकारी समाधान वाघ हजर होते। ग्रामीण रुग्णालय आणि कोविड सेंटर येथे भेट देऊन या पथकाने पाहणी केली। पंचायत समितीच्या सभागृहात प्रांताधिकारी सीमा आहेरे, तहसीलदार मिलिंद वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रकाश ताळे, डॉक्टर संदीप जोशी, डॉक्टर आशिष पाटील, नगरपालिकेचे डॉक्टर विलास महाजन यांच्यासोबत त्यांनी बैठक घेतली। जिल्हाधिकारी अभिजित रावणे यांनी जळगाव जिल्ह्याच्या वैद्यकीय अधिकारी आणि प्रशासन अधिकाऱ्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित केली होती। त्यात डॉक्टर अर्चना पाटील या अंबनेरहून सहभागी झाल्या होत्या। यावेळी त्यांनी कोविड रुग्णांसोबतच नॉन कोविड रुग्णांकडे लक्ष देण्याची मागणी जिल्ह्यातील सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना दिली आहे। शुक्रवारी लॉकडाऊनच्या 4th दिवशी अंबनेर पोलिसांतर्फे विनाकारण फिरणाऱ्या 103 लोकांवर दंडात्मक कारवाई करून सुमारे 35,000 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे। यात शहराच्या मुख्य रस्त्यांवर आणि चौकाचौकात पोलिसांची कारवाई सुरू होती। पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, एकनाथ ढोबळे व पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी आणि राहुल लबडे यांच्या उपस्थितीत कारवाई सुरू होती। यावेळी अंबनेर नगरपरिषदेच्या पथकाने कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांची थर्मल गन आणि ऑक्सिमीटर लावून तपासणी केली। लॉकडाऊन नियमाचा भंग केला म्हणून पालिकेच्या अतिक्रमण विभागाने 4 दुकाने सील केली असून एका दुकानाला दंड करण्यात आला आहे। शहरातील दुकानं सुरू झाल्याची माहिती मिळताच अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, अविनाश बिराडे आणि यश लोहरे यांनी ख्वाजानगर, तांबेपुरा, गांधीपुरा भागात भेटी दिल्या। त्यावेळी 4 दुकाने त्यांना उघडी आढळून आली। यावेळी पालिका कर्मचाऱ्यांनी या 4 दुकाने 13 तारखेपर्यंत सील केली आहेत। तर साणेनगर भागातील एका दुकानदारास 500 रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे। अंबनेर शहरात शुक्रवारी पुन्हा 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। त्यात मुडी 1, रामेश्वर 1, हिडावे 1, बिबटे रोड 1, फरशी रोड 1 आणि गांधी येथे 1 असे 6 रुग्ण आढळून आल्याने अंबनेर शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 559 इतकी झाली आहे। आज कोविड प्रशासनातर्फे 49 स्वॅब घेण्यात आलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानावर हल्ला करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि शासनाने संपूर्ण आंबेडकर कुटुंबियांना सुरक्षा प्रदान करावी याबाबतचे निवेदन डॉक्टर आंबेडकर सामाजिक परिषदेने अंबनेर उपविभागीय अधिकारी सीमा आहेरे यांना दिले असून तर चोपडा येथे रिपाईच्या IT सेलकडून तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे। यावेळी अंबनेर येथे नगरसेवक नरेंद्र संदानशिव, प्राध्यापक विजयकुमार तुमटे, प्राध्यापक डॉक्टर राहुल निकम, प्राध्यापक विजय गाडे तर चोपडा येथे महेंद्र करणकाडे, महेश पाटील यासह कार्यकर्ते उपस्थित होते। तालुक्यातील कळंबे येथे पांझरा नदी पात्रात अनधिकृतपणे 10 ब्रास वाळूसाठा करून ठेवल्याच्या प्रशासनाला आढळून आल्याने सदर वाळूसाठ्याचा जाहीर लिलाव 11 जुलै रोजी प्रत्यक्ष स्थळी केला जाणार आहे। 3,845 रुपये प्रतिब्रासप्रमाणे सदर लिलाव होणार असून जे इच्छुक असतील त्यांनी यात सहभागी होण्याचं आवाहन तहसीलदार मिलिंद वाघ यांनी केले आहे। अंबनेर शहर आणि तालुक्यातील बातम्या पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा अंबनेर 7 न्यूज आणि आमचं Facebook पेजही लाईक करायला विसरू नका।